बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत आनंदाची बातमी. कोरोनाची लस कधी येणार? कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना त्याचं उत्तर देताना स्पष्ट केलंय की येत्या 16 तारखेपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. देशभरात एकाच वेळी या लसीकरणाला सुरुवात होणार असून आज त्यांनी या संदर्भात देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, त्यांच्यासोबत याबद्दलचं मंथन केलं. या बैठकीत लसीकरणाबद्दल काही सूचनासुद्धा त्यांनी केल्यात. केंद्र सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स, त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल. सरकारनं 50 वयोगटावरच्या नागरिकांना प्राधान्यक्रम दिला, याचा अर्थ आपोआप अनेक VIP व्यक्ती यामध्ये येणार आहेत. आप लड़ाई में एक निर्णायक चरण में प्रवेश कर रहा है, शुरू कर रहे हैं. ये हम सभी के लिए गौरव की बात है कि जिन 2 वैक्सीन को इमरजेंसी यूज ऑथोराइजेशन दिया गया है वो दोनों ही मेड इन इंडिया है. इतना ही नहीं, 4 और वैक्सीन प्रोग्रेस में है. देश के अलग अलग राज्यों के हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स की संख्या देखें तो एक करीब करीब 3 करोड़ होती है. ये तय किया गया है कि पहले चरण में इन 3 करोड़ लोगों को वैक्सीन देने के लिए जो खर्च होगा वो राज्य सरकारों को वहन नहीं करना है. भारत सरकार इसको वहन करेगी. देश के 9 राज्यों में बर्ड फ्लू की पुष्टि हुई है. ये राज्य हैं केरला, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली और महाराष्ट्र. बर्ड फ्लू से निपटने के लिए पशुपालन मंत्रालय द्वारा कार्य योजना बनाई गई है जिसका तत्परता से पालन आवश्यक है. इसमें डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट की भी बड़ी भूमिका है. मेरा आग्रह है कि प्रभावित राज्यों के मुख्यमंत्री साथी भी मुख्य सचिवों के माध्यम से सभी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट का मार्गदर्शन करें. जिन राज्यों में अभी बर्ड फ्लू नहीं पहुंचा है वहां की राज्य सरकारों को भी पूरी तरह सतर्क रहना होगा. कुठलीही सरकारी योजना आली की पहिल्यांदा पहिल्या रांगेत उभे असतात ते नेते. अगदी मंदिराच्या रांगेत सुद्धा नेतेच बाजी मारत असतात आणि त्याचमुळे लसीकरणाच्या या मोहिमेत सुद्धा नेत्यांनी ही हायजॅक केली जाऊ नये, आपला नंबर पहिल्यांदा लावू नये, अशा प्रकारचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सगळ्या राजकारण्यांना मारलाय. ऐकूया ते नेमकं काय म्हणाले. तेव्हा लसीकरणासाठी गर्दी करू नका आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हाच तुम्ही लसीकरण करून घ्या, अशा प्रकारचा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावलेला आहे. कारण आपल्याकडे राजकीय नेत्यांची सवय मोदींना चांगलीच माहीत आहे. राज्यामध्ये सुद्धा येत्या 16 तारखेपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा त्याच्यासाठी सज्ज आहे. काउंटडाऊन सुरू झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जे आरोग्य कर्मचारी आहेत, फ्रंट वर्कर्स आहेत, या सगळ्यांना ही लस दिली जाणार आहे. राज्यात 511 केंद्रांवर लसीकरणाची ही मोहीम राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी आरोग्य सेवकांना लस दिली जाईल. लस घेणं ऐच्छिक असल्यानं काही जण लसीकरण करून घेण्यासाठी नकार घेऊ शकतात, परंतु आरोग्य सेवकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून सर्वसामान्यांच्या मनातली भीती देखील दूर होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलेलं आहे. राज्यामध्ये 511 ठिकाणी वॅक्सिनेशन महाराष्ट्रात सुरू होईल. प्रत्येक ठिकाणी 100 लोक म्हणजे हेल्थ कर्मचारी, जे एकूण 8 लाख हेल्थ कर्मचारी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असे जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही 100 देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि सबडिस्ट्रिक्ट हॉस्पिटल
अशा पद्धतीनं त्याची निवड करण्यात आलेली आहे. ग्रामीण रुग्णालयापर्यंत सुद्धा त्याची निवड झालेली आहे. 511 असे निवड केलेले केंद्र आहेत आणि 511 गुणिले 100 म्हणजे 50,000 लोकांच्या पेक्षा जास्त पहिल्याच दिवशी आपल्या करण्याचा मानस आहे. या सगळ्या लोकांना पैकी काही लोक शेवटी हे व्हॉलंटरी असल्यामुळे काही लोक त्याच्यात नकारसुद्धा देऊ शकतात, कारण यात प्रायव्हेटसुद्धा हेल्थ कर्मचारी आहेत आणि गव्हर्नमेंटचेसुद्धा आहेत. कुठल्याही गोष्टीत राजकारण शोधण्यात आपले राजकीय नेते मोठे वाकबगार आहेत, त्यांचा कुणीही हात धरू शकत नाही. मग कोरोनाची लससुद्धा यातून कशी सुटणार? कोरोनाच्या लसीकरणावरूनसुद्धा आता देशात राजकारण सुरू झालंय. 16 तारखेपासून लसीकरणाचा कार्यक्रम COVID-19 बाबतीत सुरू करण्यात येत आहे. निश्चित रूपाने फ्रंट वॉरियर असतील, आरोग्य कर्मचारी असतील, पोलीस असतील, सैन्यबल असतील, यांना लसीकरण करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पण काही शंका या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आहे. प्रचार होते घ्यायचं नाही, कुठेतरी विश्वास निर्माण करणं हे गरजेचं आहे. देशातले पंतप्रधान मोदीजींनी स्वतः लसीकरण करून याची सुरुवात केली तर आम्हाला वाटते कुठेतरी लोकांच्या मनातली भीती जाईल. एका बाजूला हे सगळं राजकारण सुरू असताना कोरोना, कोरोनाचं लसीकरण या सगळ्या चर्चेमध्ये आणखी एक संकट उभं राहिलंय, ते म्हणजे बर्ड फ्ल्यूचं. बर्ड फ्ल्यूचं हे संकट आता महाराष्ट्राच्या दारावर येऊन थांबलेलं आहे आणि त्याचमुळे राज्य सरकार सुद्धा या संकटाचा सामना करण्यासाठी आता मैदानात उतरलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे, ज्यात राज्यातल्या बर्ड फ्ल्यूच्या परिस्थितीबद्दल चर्चा सुरू आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारसुद्धा उपस्थित आहेत. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधतायत, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती जाणून घेत आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी आपण ऐकलं की देशाच्या पंतप्रधानांनी देशभरातली जी 8 राज्यं आहेत जिथं बर्ड फ्ल्यूची पुष्टी झाली आहे, बर्ड फ्ल्यूचं अस्तित्व सापडलेलं आहे, त्यात महाराष्ट्र हे सुद्धा राज्य आहे. आणि आता मात्र खडबडून जागं झालेलं आहे सगळं प्रशासन. राज्य सरकारनं सुद्धा याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक बोलावून याचा आढावा घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला. महाराष्ट्र यापासून काहीसा दूर होता असं वाटत होतं, पण आता असं राहिलेलं नाहीये. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये सध्या बर्ड फ्ल्यूनं डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे, शिरकाव केलेला आहे. परभणी नंतर मुंबईत सुद्धा बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. ठाण्यात 9 तारखेला काही पक्षी मृतावस्थेत सापडले, त्याचे नमुने टेस्टसाठी पाठवले होते, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यात 3 पाणबगडे आणि 1 पोपटाचा समावेश आहे. दापोलीत काही दिवसांपूर्वी डम्पिंग ग्राउंड परिसरात मृतावस्थेत कावळे सापडले होते, या कावळ्यांचाही मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता मराठवाड्यानंतर कोकण आणि अगदी मुंबईतसुद्धा, ठाण्यातसुद्धा बर्ड फ्ल्यू पसरतोय, ही बाब अत्यंत चिंतेची आहे. यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाची सुप्रीम लढाई आता सुप्रीम कोर्टा, अंतिम लढाई सुप्रीम कोर्टामध्ये 26 तारखेच्या नंतर लढली जाणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या मंथन सुरू आहे. दिल्लीत मराठा आरक्षणाच्या बद्दलची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. यात ही केस लढणारे सगळे वकीलसुद्धा सहभागी झालेले होते आणि मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं हे आरक्षण आहे. या आरक्षणासाठी गेली अनेक दशकं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात निघालेले सगळे मोर्चे आपण बघितले, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातला मराठा समाज अत्यंत आक्रमक झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारसुद्धा याबद्दल अत्यंत सावध आणि गंभीरपणे पावलं उचलताना आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्र सदनात आज याबद्दलची एक महत्त्वाची बैठक झाली. यात राज्याचे मंत्री, उपसमितीचे
अध्यक्ष, त्याचबरोबर मराठा आरक्षणाची लढाई लढणारे सगळे वकील सुद्धा यात सहभागी झालेले होते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं. हमारे बाकी सभी जो महत्वपूर्ण मंत्री हैं महोदय महाराष्ट्र से, सबने बैठ के विस्तृत रूप से ये विचार विमर्श किया है. जो मुद्दे अराइज करते हैं इस मामले में उसके बारे में किया. आप जानते हैं इसमें मूल ढांचे बेसिक स्ट्रक्चर का मुद्दा है, आरक्षण का मुद्दा है, अनुच्छेद 15 और 16 का मुद्दा है, इत्यादि इत्यादि, वो सब भी हमने विचार विमर्श किया. विशेष रूप से ये भी है तत्पर रूप से माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र लिखेंगे बाकी सभी मुख्यमंत्रियों को अलग अलग प्रदेशों के कि ये मुद्दा ऐसा है जिसमें एक संभाव से पूरे देश के विभिन्न प्रांत अगर एक निर्णय लें तो ज़्यादा बेहतर होगा. अटॉर्नी जनरलला पार्टी करण्यात आलेला आहे. मागच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये देशाच्या अटॉर्नी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सर्वोच्च लॉ ऑफिसर अटॉर्नी जनरलला पार्टी करण्यात आला. त्यामुळे आता केंद्र सरकारला आपली भूमिका यामध्ये घ्यावी लागणार आहे. अन्य राज्यांचे प्रश्न, उदाहरण तमिळनाडू आहे, EWS आहेत, हरियाणा आहेत, अशी काही राज्ये ज्याही ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे एकंदरीत भूमिका जर पाहिली तर इतरांचे विषय सिमिलर आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे साहेब हे इतरही मुख्यमंत्र्यांना लिहितील की बाबा आपल्या राज्यामध्ये सिमिलर इश्यू आहे, त्यामुळे आपली भूमिकासुद्धा याच्यामध्ये सकारात्मक राहिली तर सर्वांचा मिळून एकत्रपणे हा प्रश्न हाताळला जाऊ शकतो, अशा प्रकारची भूमिका आहे. चीफ सेक्रेटरीसुद्धा इथं चीफ सेक्रेटरीनं लिहिते आणि त्याचबरोबर राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांनी सुद्धा अटॉर्नी जनरल या बाबतीमध्ये लिहावं आणि हा प्रश्न एक सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ आहे. यानंतर बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईकर ज्या क्षणाची वाट पाहत आहेत ते म्हणजे इथल्या सगळ्या व्यवस्थेवर ताण पडणारे, इथलं ट्रॅफिक जॅममधून सुटका करणारा इथल्या मुंबईकरांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प ज्याला कोस्टल रोड असं आपण म्हणतो. कोस्टल रोडच्या कामाच्या संदर्भातला आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातल्या मुंबई मरीन ड्राईव्हवरचा प्रिन्सेस स्ट्रीट ते नेपियन्सी रोडवरच्या प्रियदर्शनी उद्यानाच्या दरम्यानचा 2 किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदे तयार करण्याच्या कामाला आज सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून या भूमिगत मार्गाच्या कामाचा शुभारंभ केला. कोस्टल रोडसाठी भूमिगत बोगदे निर्माण करण्यासाठी मावळा हे टनल बोरिंग मशीन चीन म्हणून आणण्यात आलेलं आहे. मावळा हे TBM देशातील सर्वात मोठं TBM आहे. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सिलिंग पर्यंतचा 9.98 किलोमीटरचा मार्ग बांधकाम हे मुंबई महानगरपालिका करणार आहे. जमिनीखाली 10 ते 70 मीटर खाली हे बोगदे निर्माण केले जाणार आहेत. 6 मार्गिका यात असणार आहेत आणि या बोगद्यांमुळे मुंबईकरांचा प्रवास अत्यंत जलद गतीने होणार आहे. माननीय मुख्यमंत्री, उपनगरातनं शहरात येण्यासाठी, शहरात म्हणजे या टोकाला 2 टोकं जे आहेत ते सांधणारा हा महामार्ग आहे आणि हा झाल्यानंतर शहरामध्ये मध्यवर्ती शहरात किंवा इतरत्र येणाऱ्या ट्रॅफिकला थोडासा एक दिलासा मिळेल. अनेकांना ज्यांना मध्य शहरात जाण्याची आवश्यकता नसते पण त्यांना थेट शहरात यायची आवश्यकता असते ते आपल्या उपनगरातून थेट या टोकापर्यंत येऊ शकतील आणि तो जो काय सागरी महामार्ग आहे त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा त्याची सुरुवात आज झालेली आहे. गेली अनेक वर्ष भल्या पहाटे उठून व्यायाम करणारे आणि कधी एकदा पोलीस भरती निघते याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सगळ्या युवकांसाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी, महत्त्वाची बातमी, कारण राज्यात तब्बल 12,500 पोलिसांची भरती होणार असल्याची माहिती राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दलची माहिती देताना मेगा भरतीतील पहिल्या 5,300 लोकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलंय. मागील 3 वर्षापासून वारंवार घोषणा करून सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती. आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय OBC महासंघानं नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केलं. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी, राष्ट्रीय OBC महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर 3 टप्प्यात भरती होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. यात सुरुवातीला 12,500 जागा भरल्या जाणार आहेत आणि गरज पडल्यास
येत्या 4 महिन्यात 20,000 जागा भरल्या जातील असं आश्वासन गृहमंत्र्यांनी ओबीसी महासंघाला दिलेलं आहे. याच बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत वर मुलुख महाराष्ट्र. बातमी आहे महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातली. खरं तर राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का हा सवाल निर्माण व्हावा इतक्या घटना राज्यात घडत आहेत. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकार एका बाजूला प्रयत्न करत आहे असं सांगत असतानाच या घटना काही थांबत नाही आहेत. खासगी ट्रॅव्हलच्या चालत्या गाडीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या मालेगाव परिसरात घडली. 6 डिसेंबर रोजी घडलेली ही घटना तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी गाडी जप्त केली असून आरोपींचा शोध घेतला जातोय. गोंदियावरून 24 वर्षीय तरुणी खासगी ट्रॅव्हल्सनं पुण्याला निघाली होती, मात्र वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यात पोहोचल्यावर या तरुणीनं पुणे ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. गाडीनं पुण्याला जाणाऱ्या या गोंदिया येथील 24 वर्षीय तरुणीला गाडीतील सीट तुमची नसल्याचं कारण सांगून क्लिनर समीर देवकरनं मागच्या सीटवर बसवलं आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. जर आरडाओरड केली तर चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी या तरुणीला देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण इथून एक गुन्हा आपल्याला वर्क करण्यात आला. सदर गुन्ह्याची हकीकत अशी की पीडित मुलगी ही नागपूरवरून, ती गोंदियाची राहणारी आहे, ती नागपूर इथून पुणे येथे जात असताना प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स स्लीपर कोचमध्ये तिच्यावर सदर ट्रॅव्हल्सच्या क्लिनरने मालेगाव नजीक जबरी शारीरिक संबंध ठेवले आणि बलात्कार केला अशाचे रिपोर्ट तिने पुणे येथे दिली. सदर गुन्ह्याचं घटनास्थळ मालेगाव येथे असल्याने सदरचा गुन्हा मालेगाव येथे वर्ग करण्यात आला. सदरच्या तपासामध्ये सदर गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन ट्रॅव्हल्सचे जप्त करण्यात आलेले असून इतर तपास करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी ट्रॅव्हल्सचा क्लिनर हा नागपूर येथून राहणारा असून त्याच्या शोधासाठी नागपूरला एक तपास पथक रवाना करण्यात आलेले आहे. यानंतर महिला अत्याचाराचीच आणखी एक धक्कादायक घटना औरंगाबादमधून. वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. रेल्वे स्थानक परिसरात ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी वाराणसीची असल्याची माहिती मिळते. या पीडित मुलीवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत असून 3 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा महिलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना कायद्यानं शिक्षा व्हायलाच हवी. या सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.